हॅलो हाय फ्रेंड, मी आहे शीतल. शीतल काशीद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एम्ब्रॉयडरी म्हणजे डिझायनर ब्लाऊज आपण कशा प्रकारे शिवणार आहोत ते. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी काही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता आपण हे अस्तर 1 मीटर घेतलेलं आहे कारण आपली स्लीव्ज थोडी लांब आहे. आता आपण हे बॅक साईडला आपण ह्याला ओपन करणार आहोत आणि समोरच्या साईडनं बंद घडीवर माप टाकणार आहोत. आता अशा प्रकारे आपण अगोदर खालच्या साईडला पूर्ण लाईन मारून ते कट करून घेऊ. आपली पूर्ण उंची 14.5 आहे आणि छाती आपली 32 आहे. आपण हा बोटनेक पॅटर्नवरती कटिंग करून घेणार आहोत. आता ही आपली ओपन बाजू आहे त्याच्यामुळे आपण ह्या साईडला अगोदर मागची साईड कट करून घेणार आहेत. आता आपण इथं शोल्डर 6.5 घेतलेले आणि मुंडा पण 6.5 घेणार आहोत. अशा प्रकारे आता आणि खालच्या साईडला फक्त आपण 1/2 इंच कमी घेणार आहोत कारण टक्स मारण्यासाठी पण आपल्याला मार्जिन लागते. अशा प्रकारे आता आपण हे पूर्ण सरळ कट करून घेणार आहोत. आणि हे आपण बाहेरच्या साईडला 1/2 इंच घेणार आहोत, थोडासा गोल राऊंड शेप आतला आणि बाहेरचा. आता आपण हे पूर्ण सरळ कट करून घेणार आहेत. जेव्हा आपण गळा शिवणार तेव्हाच आपण मागचा गळा कट करून घेणार. आता आहे तसंच आपण बंद घडीवरच्या साईडला हे ठेवलेलं आहे वरचा भाग आणि आहे तशीच आपण पूर्ण मार्किंग करून घेणार आहेत आणि नंतर आपण एक्स्ट्राचं वाढवणार. आता इथं आपण 1/2 इंच उंची वाढवणार आहेत आणि आपण गळावरून ती 3.5 घेतलेली आहे. उंचीला पण 3.5 घेतलेलं आहे लांबी आणि रुंदी. आता आपण इथं 3.25 इंच घेतलेले आणि खालच्या साईडला 3.5. अशा प्रकारे आपण स्ट्रेट लाईन मारून आता आपण टक्स उंची 2 इंच आणि टक्स 1.5 घेतलेला आहे. आता वरचं टक्स उंची आपण 10 घेतलेली आहे. आता आपण प्रिन्सेस कटचा आकार देऊन घेतो आणि हिचा हलक्या हातानं थोडासा राऊंड शेप घेणार आहेत. आणि आता जसं आपण टक्स 1.5 कट करणार आहोत तसंच आपण 1.5 वाढवलेला आहे आणि वरच्या साईडला 1/2 इंच आणि हिथनं थोडासा खोल भाग आणि ह्याला गोल राऊंड आपण तो नंतर अस्तरवरतीच कट करून घेणार आहेत. अशा प्रकारे आता आपण पूर्ण कट करून घेणार. अशा प्रकारे आता आपली बॅक साईड आणि फ्रंट साईड कट झालेली आहे. आता आपली फक्त स्लीव्ज बाकी राहिलेली आहे तर ती स्लीव्ज आता आपण इथं काढून घेणार आहोत 11.5 इंचाची. आता जेवढी आपल्याला हवी आहे तेवढ्या मापानुसार. तर मी इथं आता 11.5 इंच घेतलेले आणि खालच्या साईडला 3 इंचाचा अंतर ठेवलेले आणि हा असा राऊंड शेप कट करून घेतलेला आहे. आता आपली अस्तरची कटिंग झालेली आहे. आता आपण ब्लाऊज जो एम्ब्रॉयडरी रेडीमेड वर्कवाला ब्लाऊज आहे
बघतो आता आपण. हा पैठणी साडीवरचा ब्लाउज आहे, तर आता आपण ह्याची कटिंग करून घेणार आहोत. ही अशी डिझाईन आलेली आहे आपल्या ब्लाउजला. तर आता आपल्याला अगोदर खालची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर काढून घ्यावी लागणार आहे. ती बॉर्डर काढल्यानंतरच आपल्याला बॅक साईडची कटिंग करता येईल, कारण मागचा जो भाग आहे तो डिझाईनचा जास्त मोठा आहे आणि आपला अस्तर कमी आहे. आता इथं आपण जी खालची पट्टी होती ती काढून घेतलेली आहे. इथं आपलं अस्तर ठेवलेलं आहे आपण. आता अशा प्रकारे थोडंसं जास्त जास्त ठेवून इथं आपण अस्तर कट करून घेणार आहेत. आपली बॉर्डर कट होणार नाही, कारण मी थोडी तशीच राहू दिलेली आहे. तेवढं लक्ष ठेवायचं की खालच्या साईडचंही कपडा आपला कट नाही झाला पाहिजे. आता हे आपल्या ह्याच्यावरती आपण समोरची साईड कट करणार आहोत, आणि जो पलीकडचा भाग उरलेला आहे तिथं पण आपण समोरचाच भाग ठेवणार आहोत. ह्याच्या शेजारी जो भाग असतो तोच. हे अशा प्रकारे आपला समोरचा भाग इथं ॲडजस्ट झालेला आहे, तर तो आता आपण इथं कट करून घेणार आहेत. आता आपली फक्त स्लीव्ज बाकी राहिलेली आहे. आता आपण इथं स्लीव्ज कट करून घेणार आहेत. ही पण आपण बॉर्डर आता काढून घेतलेली आहे, आणि ही डिझाईन एकावर एकच आली पाहिजे असं कट करताना नीट व्यवस्थित बघून घ्यायचं आपण, कारण जर थोडं जरी मागं पुढं झालं तर डिझाईन मागं पुढं होऊ शकते. आता अशा प्रकारे आपण एकावर एक ठेवलेला आहे, आणि आता आहे तशीच आपण स्लीव्ज कट करणार आहोत. आणि स्लीव्ज तयार झाल्यानंतर जी आपली बॉर्डर आहे ते आपण बॉर्डर नंतर वरून त्याला लावणार आहोत. जी मोठी आहे ती पाटीला आहे आणि छोटी आहे ती हाताला येणार आहे. अशा प्रकारे आता आपल्या इथं पूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे. आता आपण ब्लाउज शिवायला सुरुवात करणार आहोत. अशा प्रकारे आता आपण अगोदर समोरचा भाग घेणार आहोत. आता आहे तशीच मार्किंग उमटवून समोरचा गळा आखून घेणार आहेत. आपण ह्याला आता पलटी मारून घेणार आहेत गळ्याला. आता आहे त्या मार्किंगवरती आपण पूर्ण शिलाई मारून घेऊ. आता साईडचा जो भाग आहे तो पण इथं आपण अटॅच करून घेणार आहोत. उलटी सुलटी साईड ते आपण नीट व्यवस्थित बघून घ्यायची, आणि नंतर आपण पूर्ण शिवून घ्यायचं. अशा प्रकारे आता आपले दुसरा भाग पण आपण अस्तरला जॉईंट करून घेतो. आता हे आपण पूर्ण कट करून घेणार आहेत जे काही अस्तराचं आहे ते. आता आपण कट करून घेतले. आता आपण गळ्याला शिलाई मारून घेणार आहोत.
नंतर साइडचे पार्ट पण जॉईन करून घेणार आहेत. अशा प्रकारे आता आपण इथं चौकोन शिवून घेणार आणि जे आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेणार. अशा प्रकारे आता आपण इथं पूर्ण कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा कपडा. याचे पण आपण कट करून घेतले. आता आपण खालनं जोडीत येणार आहोत. खालचा जो भाग आहे तो अजिबात ओढायचा नाही, काय नाही आहे तसाच तो हलक्या हातानं फिरवत फिरवत वरती जॉईंट करून घ्यायचा. त्याच्यावरती आपण डबल शिलाई मारून घेणार आहेत आणि तसाच आपण दुसरा पण भाग जॉईंट करून घेणार आहेत आणि त्यावरती पण आपण डबल शिलाई मारून घेणार. अशा प्रकारे आता आपला समोरचा भाग तयार झाला आहे. तर आता आपण मागची साईड तयार करून घेणार आहेत. तर इथं आपण आता गळा घेतलेला आहे साडेतीनच आणि खालचा जो शेप आहे तो आपण नंतर करून घेणार आहेत. आता अशा प्रकारे आता आपण अगोदर फक्त वरचा गळा तयार करून घेणार आहेत राऊंडमधला. आपण अगोदर पिना लावून फिक्स करून घेणार आहेत आणि नंतर शिवून घेणार. आता आपण ह्याला शिलाई मारून जसा समोरचा भाग आपण पलटी मारला तसंच आपण मागचा भाग पलटी मारणार आहेत. अशा प्रकारे आता आपली शिलाई मारून झालेली आहे. आता इथं आपण थोडेसे कट मारून गळा पलटी करून घेणार आहेत. आता आपण ह्याला शिलाई मारून घेणार आहेत. पूर्ण चौकून शिवून घेणार. आता आपण पूर्ण जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो येथे कट करून घेणार आहोत आणि इथं आपण 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे आणि वरच्या साईडला पानाचा
शेप दिलेला आहे आपण दोन्ही साइडला तसंच करून घेणार आहोत. कारण जर तसंच ठेवलं तर भरपूर हुक येतील आणि खूप पॅक बंद वाटेल, त्याच्यामुळं हा मी शेप टाकलेला आहे. आता ह्याच्यावरती आपण शिलाई मारून पलटी मारणार आहोत. ह्याचा कपडा जाड असल्यामुळं आपण ह्याला पण कॅनव्हास वापरलेला नाही आहे. अशा प्रकारे आपला इथं आता पानाचा जो राऊंड शेप आहे तो इथं तयार झालेला आहे. नेस्टरचा आपण इथं कट करून घेतलेले, ह्याला पण कट मारून साईडच्या जे भागाला एक शिलाई मारून घेणार आहोत. आता इथं आपण पूर्ण पॅक करून घ्यायला लागलोत, कारण मग तिथं डायरेक्ट आपण नॉड लावू शकतो. आणि पलटी करून आपण त्याच्यावरती पण शिलाई मारून घेणार आणि साईडनं पण एक शिलाई मारणार. अशा प्रकारे आता आपण दोन्ही भागाला फोल्ड करून घेऊन साईडनं शिलाई मारलेली आहे आणि आता आपण इथं टक्स पण मारून घेत आहोत. आता आपण जी मोठी बॉर्डर होती ते आपण खालच्या साईडला, जी आपण अस्तरची पट्टी लावतो ती पट्टी लावण्याऐवजी जी साडीची बॉर्डर होती तीच बॉर्डर आपण इथं अटॅच करून उलट्या साईडनं लावून नंतर सरळ साईडला येणार आहे. त्याच्यावर आपण अगोदर एक दाब शिलाई मारून घेणार आहेत आणि नंतर सरळ साईडला त्याची पलटी मारणार आहेत. अशा प्रकारे आता आपले इथं बॅक साईडला बॉर्डर पण जोडून झालेली आहे. आपली ही पैठणी साडी आहे त्याच्यामुळं अशा प्रकारची बॉर्डर आणि एम्ब्रॉयडरीचं वर्क आलेलं आहे. आता आपली इथं बटन पट्टी लावायची बाकी राहिलेली आहे. आता आपण इथं बटन पट्टी पण लावून घेतलेली आहे. आता आपण इथं शोल्डर अटॅच करून घेणार आहोत. इथं आपण शोल्डर अटॅच करून घेतलं आहे. आता आपली स्लीव्स बाकी राहिलेली आहे. अशा प्रकारे आपण शोल्डरवरती डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपण खालच्या साईडला पट्टी लावून घेणार आहोत. ह्याच्यावरती पण
आपण अगोदर एक दाब शिलाई मारणार आणि नंतर फोल्ड करून घेणार. अशा प्रकारे आता आपला इथं मागचा आणि पुढचा भाग तयार झालेला आहे. आता आपण आता स्लीव्स तयार करून घेणार आहेत. आता ही आपण स्लीव्स घेतलेली आहे. आता आपण अगोदर एकसारखी पूर्ण कट करून घेणार आणि नंतर त्याच्यावरती आपलं अस्तर ठेवून अगोदर शिवून घेणार. अशा प्रकारे आता आपण एक स्लीव्स घेतलेली आहे. दुसरी स्लीव घेतलेली आहे. आता आपण ह्याला पण आपण लहानवाली बॉर्डर लावणार आहोत. अगोदर पूर्ण चौकून शिवून घेणार आहेत. साईडने पण शिवून घेणार आणि जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण चौकून शिवून झाल्यानंतर कट करून घेणार. अशा प्रकारे आता आपल्या इथं पूर्ण शिवून झालेलं आहे आणि आपण बॉर्डर पण लावून घेतलेली आहे. आता आपण ह्याला जॉईंट करून घेणार आहेत. अशा प्रकारे आपण इथं जो समोरचा खोल भाग असतो त्यालाच आपण स्लीव्हचा पण खोल भाग जॉईंट करून घेणार आहेत आणि त्याच्यावरती डबल शिलाई मारून घेणार. अशाच प्रकारे आपण दुसरी पण स्लीव्स अटॅच करून घेणार आहोत. आता जे आपण नॉच मारलेला आहे तो आपण सेंटरवरती ठेवून स्लीव्स अटॅच करून घेतलेली आहे आणि नंतर आता आपण फिटिंगची शिलाई मारून घेणार आहेत. अशा प्रकारे आता आपण स्लीव्स अटॅच करून झालेली आहे. हलक्या आता ना कारण स्लीव्स पण ओढायची नाही. ओढल्यानंतर त्याचं पण अंतर वाढत जातं आणि हे सेंटरवरती ठेवून आपण चेक करायचं की आपले सगळे पार्ट एकसारखे फिटिंगमध्ये येत आहेत की नाहीत आणि त्याचप्रमाणे आपण साईडच्या शिलाया मारून घ्यायच्या म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित बसतो. अगोदर आपण एक शिलाई मारून घेणार आणि नंतर आपल्याला जी बरोबर फिटिंग पाहिजे आहे त्या फिटिंगची मार्किंग करून फिटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपण एक एक शिलाई मारलेली आहे. आणि आता आपण फिटिंगची मार्किंग करून फिटिंगवरच्या साईडलाही दोन दोन शिलाया मारून घेणार. त्याच्या अगोदर आपण 1 मीटर नॉड घेतलेली आहे. ते आपण नॉड अगोदर लावून घेणार आहोत. वरचा जो आपला पानाचा शेप आहे तिथे अशा प्रकारे आता आपण दुसऱ्या साईडची पण नॉड जॉईंट करून घेणार आहोत. आणि आता आपण फिटिंगची मार्किंग करून फिटिंगवरती आपण इथं शिलाई मारून घेतलेली आहे.
इंटरलॉक पण आपण करून घेतलेला आहे आणि ह्यालाही आपण असे थोडे वेगळे लटकन बनवून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आता इथं आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. अशा प्रकारे आपला डिझायनर ब्लाऊज तयार झाला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.